हेलो फ्रेंड, टुडे स्टार्ट विथ सिक्स स्टैंडर्ड साइंस एज एक्सरसाइज चैप्टर सेकेंड द लिविंग वर्ड्स। तो आज मराठी मध्ये सजीव सृष्टी हा पाठ आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये शिकलेलो आहोत। आज आपण एक्सरसाइज पाहणार आहोत। बघा, पहिला क्वेश्चन, राइट द आंसर टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ऑनवर्ड। तुमच्या शब्दात प्रश्नांची उत्तरे द्या। बघा, पहिला प्रश्न, व्हाट आर द डिफरंट बिटवीन प्लांट्स एंड एनिमल। अगोदर आंसर पाहू, मग बुक मध्ये कुठे आंसर येतं ते पाहू आपण। बघा, पहिल्यातला पहिला प्रश्न काय, व्हाट आर द डिफरंट बिटवीन प्लांट एंड एनिमल। वनस्पती आणि प्राणीमधील काय वेगळेपणा आहे, दोघांमध्ये काय फरक आहे ते विचारलाय। फरक म्हटल्यावर कधीही दोन वेगवेगळे भाग करायचे, ह्याच्यात आणि ह्याच्यात नेमका काय फरक आहे तो लिहायचं। बघा, फर्स्ट, प्लांट मेक देअर ऑन फूड। वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। त्याच्या उलट काय येईल, ॲनिमलचं येईल। ॲनिमल डू नॉट हॅव मेक देअर ऑन फूड। प्राणी स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकत नाहीत। सेकंड बघा, प्लांट प्रेझेंट इन क्लोरोफिल इन दॅन। प्लांट मध्ये काय प्रेझेंट असतं, हरितद्रव्य प्रेझेंट असतं, त्याच्यामध्ये त्यांच्यात ग्रीन कलर प्रेझेंट असतो असं म्हणू शकतो। पण ॲनिमल मध्ये काय असतं, ॲनिमल डू नॉट हॅव क्लोरोफिल। प्राण्यामध्ये हरितद्रव्ये नसतात। तिसरं बघा, प्लांट रिप्रोड्यूस विथ दी हेल्प ऑफ सीड, स्टेम अँड लिव्ह। म्हणजे त्याचं जे रिप्रोड्यूस होतं, म्हणजे दुसरं आपल्यासारखं जीव निर्माण करण्याची जी क्षमता आहे ती त्यांच्या कशातून असते, बिया, खोड अँड पान। म्हणजे ह्याच्या माध्यमातून ते दुसरं प्लांट म्हणजे स्वतःसारखं जीव निर्माण करू शकतात। ॲनिमल मध्ये बघा, ॲनिमल रिप्रोड्यूस आयदर बाय लेईंग एग, बाय गिव्हिंग बर्थ टू यंग वन्स। एगच्या साह्यानं, अंड्याच्या माध्यमातून तो स्वतःचा जीव प्रोड्यूस करू शकतात किंवा एखाद्याला जन्माला देऊन स्वतःसारखा जीव निर्माण करतात। कोण तर ॲनिमल, प्लांट सीड, स्टेम अँड लिव्हच्या साह्यानं। तर ॲनिमल्स एग अँड गिव्हिंग अ बर्थ टू यंग वन, स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात। नेक्स्ट बघा, प्लांट्स डू नॉट हॅव अ स्पेसिफिक ऑर्गन फॉर एक्सक्रिशन। एक्सक्रिशन म्हणजे काय, उत्सर्जन। प्लांटमध्ये उत्सर्जन करण्यासाठी कुठलाही स्पेसिफिक म्हणजे ठराविक असा ऑर्गन नाही। ॲनिमल मध्ये बघा, ॲनिमल्स हॅव अ स्पेसिफिक ऑर्गन फॉर एक्सक्रिशन। म्हणजे प्राण्यामध्ये एक ठराविक अवयव त्याचा येणं, त्याचं उत्सर्जन, म्हणजे खाल्लेलं जे काही अन्न आहे ते उत्सर्जन करण्यासाठी एक विशेष असा ऑर्गन आहे, म्हणजे अवयव आहे, तसा प्लांटमध्ये नाही। हे काय झालं, प्लांट अँड ॲनिमलचं डिफरन्सिएशन झालं। आता पुस्तकात बघा कुठे आहे उत्तर। हे पेज नंबर 10 आणि 11 मध्ये आहे। बघा, ते तुम्हाला शोधून लिहावं लागेल। बघा, इथं डू नॉट हॅव अ क्लोरोफिल इथं दिलेलं आहे, प्रेझेंट हॅव अ क्लोरोफिल, हेल्प इन द क्लोरोफिल इन दी लिव्स, हे प्लांट्स आहे। नंतर इथं बघा, दे डू नॉट प्रोड्यूस देअर ऑन फूड। इथं ॲनिमलचं दिलेलं आहे, ॲनिमल म्हणून दिलेलं आहे। ॲनिमल जे आहे ते स्वतःच अन्न स्वतः प्रोड्यूस करत नाहीत, पण हे काय करतात, बघा, प्लांट मेक देअर ऑन फूड इन सनलाईट, ते स्वतःच अन्न स्वतः बनवतात सूर्याच्या मदतीने। नंतर बघा, ॲनिमल्स सच एज गोट, शीप, हॉर्स ईट ग्रास, वाईल्ड ॲनिमल्स सच एज टायगर, लायन मीट देअर नीड फॉर फूड बाय हंटिंग अदर ॲनिमल्स लिव्ह ऑन प्लांट। म्हणजे असे काही ॲनिमल्स आहेत ते दुसऱ्याची शिकार करतात आणि स्वतःच्या अन्नाची गरज भागवतात, पण ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत। हे काय उत्तर लिहू शकता बुक मध्ये तुम्ही। नेक्स्ट क्वेश्चन बघा, बी, व्हाट आर दी सिमिलॅरिटीज बिटवीन प्लांट अँड ॲनिमल। आता काय विचारलं होतं, डिफरन्सिएशन म्हणजे फरक विचारला दोघात काय फरक, आता सिमिलॅरिटीज विचारलाय। सिमिलॅरिटी म्हणजे सारखेपणा काय आहे, कशात, प्लांट आणि ॲनिमल, वनस्पती आणि प्राण्यामध्ये। ह्याचं उत्तर तुम्ही मनानेही लिहू शकता। बघा, बोथ आर लिव्हिंग थिंग, दोन्हीही काय आहेत, सजीव आहेत, हे मनाने लिहिण्यासारखं उत्तर आहे। प्लांट आणि ॲनिमल हे काय आहे, लिव्हिंग थिंग, सजीव आहेत। नेक्स्ट बघा, ग्रोथ, रेस्पायरेशन, एक्सक्रिशन, रिस्पॉन्सनेस टू स्टिम्युले अँड रिप्रोडक्शन आर दी कॉमन कॅरेक्टरिस्टिक इन बोथ ऑफ। हे आपण शिकलेलंच आहे बघा, ज्यामध्ये असेल उत्तर ह्याचं। बघा,
व्हाट यू लर्न म्हणजे शिकलेलो आहोत. ग्रोथ, रेस्पायरेशन, एक्रिशन, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्सिवनेस टू स्टिम्युली. मोर ओवर द डेफिनाइट लाईफ स्पॅन अँड सेल्युलर स्ट्रक्चर इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग्स मध्ये काय येतात? अॅनिमल आणि प्लांट येते. म्हणजे त्याचीच काय झाली, सिमिलॅरिटीज दिसून येते, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, प्लांट अँड अॅनिमल मोस्ट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स आर सीन इन बोथा देम. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक आहे ते सारखे दिसून येतात. प्लांट अँड अॅनिमल्स बॉडी ऑफ सेल. प्लांट अँड अॅनिमलची जी काही बॉडी आहे ती कशाची बनलेली आहे? सेलची, पेशीची बनलेली आहे. वी बोथ आर नीड फॉर वॉटर अँड न्यूट्रन फॉर सर्वायवल. म्हणजे दोघांनाही जगण्यासाठी, कुणाला? प्लांट अँड अॅनिमलला, दोघांनाही जगण्यासाठी कशाची गरज आहे? पाणी आणि पोषण तत्वाची. त्यामुळे काय झालं, त्यांच्या सिमिलॅरिटीज सांगू शकता तुम्ही. आणि जनरली लिहू शकता ह्या पुस्तकात, म्हणजे झालेल्या भागावरती पूर्ण पाठावर, त्यामुळे आपण ते पॉइंट शोधून घ्यावे लागतील. नेक्स्ट बघा, हाऊ इज द प्लांट किंगडम युजफुल टू अस. हे पहिल्यांदा शिकवले, पहिल्याच पेजवर असेल मला वाटतंय. बघा, हाऊ इज द प्लांट किंगडम युजफुल टू अस. बघा, प्लांट आर युजफुल फॉर हाऊस होल्ड एज वेल एज इंडस्ट्रीयल पर्पोजेस. हे जो उत्तर शेवटला आहे, पहिल्या पेजवर नाहीये. बघा, युजफुल विचारलेले, युजफुल किंगडम इन प्लांट. बघा, इथून ते हितवर तुम्ही मनानेही लिहू शकता. ह्यातले फक्त मी पॉइंट कलेक्ट केलेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, ह्याच्यातच मी पॉइंट बनवलेत, लक्षात ठेवा, तेच लिहिलेले. बघा, प्लांट्स आर यूज फॉर हाऊस होल्ड एज वेल इंडस्ट्रीयल पर्पोजेस. म्हणजे प्लांटचा वापर आपण घरातील कामासाठी, तसेच इन मोठमोठ्या कंपन्या ज्या असतील, कारखाने वगैरे, त्याच्यात प्लांटचा यूज केला जातोय. नेक्स्ट बघा, फेनिग्रीक, पोटॅटो, ओकरा, ऍपल, बनाना आर यूज फॉर फूड. ह्याचा आपण अन्न म्हणून वापर करतो. हे काय प्लांट मध्ये येतात, बरोबर? युजफुल किंगडम विचारले. नंतर वसाका, हिरडा, बेहडा, ऍस्परजस आर यूज फॉर मेडिसिन. हे जे काही प्लांट आहे, या प्लांटचा आपण औषधी म्हणून उपयोग करतो. तुम्ही जनरली दुसरेही लिहू शकता, आडूळसा असेल, तुळशी असेल, युजफुल फॉर कप कोल्ड साठी सुद्धा लिहू शकता. काही चुकत नाही, आपल्या मनानेही लिहू शकता. पुस्तकातलंच लिहिलं पाहिजे असं काही नाही. स्वतःच्या शब्दात कुठलेही प्लांट असतील, त्याचा आपण घरगुती यूज करू शकतो, ते तुम्ही लिहू शकता, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, अलोवेरा, तुलसी, मी ते लिहिलेलं आहे, युज्ड इन अ कोल्ड अँड कप. खोकला आणि सर्दीसाठी अलोवेरा तुलसीचा वापर केला जातो. अजून तुम्हाला माहिती असेल तर ते ऍड करू शकता, जे तुम्हाला सोपं वाटतं. हे सोडून सुद्धा ते सुद्धा लिहिलं तरी चालेल, कारण इन युअर ऑन वर्ड, तुमच्या शब्दात लिहा, अगोदर सांगितलेले आन्सरचे आन्सर्स. आता नेक्स्ट बघा, सी झाला, डी बघा, हाऊ इज अॅनिमल किंगडम युजफुल टू अस. आता जसं प्लांटचं लिहिलं तर किंगडमचं, तसंच अॅनिमलचं, त्याचंही उत्तर त्याच्या खालीच आहे. बघायचं आहे इथून ते इथपर्यंत. बघा, अॅनिमल्स आर ऑल्सो युजफुल अस. पहिला इथं टाकू शकता, डॉग्स, कॅट, काउज, बफेलो आर केप्ट इन डोमेस्टिक अॅनिमल. दुसरा, फिश, शीप, फाउल आर यूज फॉर फूड. ह्याचा अन्न म्हणून वापर करतो. हे घरगुती म्हणून आपण पाळीव प्राण्यासाठी वापर करतो. नंतर तिसरा, वाईल्ड अॅनिमल्स लाईक हॉर्स, ऑक्सिन, कॅमिल प्रूव यूजफुल फॉर व्हेरियस ऑक्युपेशन. आणि फोर्थ, द अर्थवॉर्म इज व्हेरी यूजफुल फॉर ऍग्रीकल्चर. शेती कामासाठी गांडुळाचा उपयोग केला जातो. तेच लिहिलेलं आहे, मी फक्त पॉइंट टाकलेत, बाकी काहीच केलेलं नाहीये. बघा, तेच आहे, फक्त मी त्याला पॉइंट टाकलेत, म्हणजे इझिली आपल्याला लक्षात राहतं, त्यासाठी पॉइंट कलेक्ट केले तरी चालते. नेक्स्ट बघा, व्हॉट मेक्स लिव्हिंग थिंग्स डिफरंट फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय? सजीव. नॉन लिव्हिंग म्हणजे काय? निर्जीव. ह्यात काय डिफरंट आहे हे विचारलंय. बघा, देअर आर मेनी काइंड्स प्लांट्स अँड अॅनिमल अराउंड अस. दे शो सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस, येट विथ द हेल्प ऑफ सर्टन फीचर वी कॅन टेल दॅट आर लिव्हिंग थिंग दिस फीचर आर नॉट सीन इन अ लिव्हिंग थिंग. जे काही तुम्हाला, म्हणजे जे काही लिव्हिंग थिंग्समध्ये येतात, त्याच्यापेक्षा
ह्याच्यामध्ये नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये अतिशय फीचर्स जे काय आहेत ते काय दिसतात, वेगळे दिसतात. हे जर पहिल्या पेज वरती आन्सर आहे पाहू शकता तुम्ही, देअर आर मेनी काइंड्स. बघा आर सीन इथून लिव्हिंग थिंग्स कॅनॉट फीचर ऑफ दि सर्टन डिफरन्स रिअर दे शो सम सिमिलरिटीज ऑफ दि सम डिफरन्सेस काय इथून ते इथपर्यंत लिहू शकतो. लक्षात ठेवा कशाचं उत्तर आहे, हीच जे काय असेल तुम्ही दिलेल्या सर्वांची पुस्तकं ते लिहू शकता तुम्ही. नेक्स्ट बघा, हे जनरली क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन सेकंड, व्हॉट हेल्प्स दॅन ब्रीथ, श्वसनासाठी हे कशाची मदत घेतात. पहिला बघा, ए अ फिश, फिश गिलच्या सहाय्यानं ब्रीथ करतो, श्वसन करतो. बी अ स्नेक, स्नेक कशा सहाय्यानं ब्रीथ करतो, लंग स्नेक लंगच्या म्हणजे फुफ्फुसाच्या सहाय्यानं तो काय करतो, ब्रीथ करतो. नेक्स्ट अ क्रेन, लंग्स ऍड विथ एअर सॅक, त्याला एअर सॅक असते ते, किंवा लंग्स ऍडच्या सहाय्यानं तो काय करतो, श्वसन करतो. नेक्स्ट अन अर्थवॉर्म, अर्थवॉर्म हे त्याच्या स्किनच्या सहाय्यानं ब्रीथ करतो. नेक्स्ट मॅन, मॅन लंग्सच्या सहाय्यानं म्हणजे आपल्या फुफ्फुसाच्या सहाय्यानं तो श्वसन करतो. नेक्स्ट ए अ बनियन ट्री, म्हणजे कुठलंही ट्री घेतलं तर लक्षात ठेवा त्याला एक टिनी पोर्स असतात, टिनी पोर्स ऑफ द लिव्ज, म्हणजे जे पानांचा भाग आहे त्याला अतिशय सूक्ष्म अशी छोटी अशी ओहोळ असते, त्या ओहोळाच्या सहाय्यानं प्रत्येक जे झाड असेल त्याच्यासाठी हे उत्तर लिहू शकता. बनियन ट्री साठी टिनी पोर्स ऑफ द लिव्ज, प्रत्येक जे काही प्लांट असेल त्याच्यासाठी हे उत्तर तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट कॅटल पिलर, कॅटल पिलर हे स्पिरॅकलच्या सहाय्यानं ब्रीथ करत. नेक्स्ट बघा थर्ड क्वेश्चन, फिल इन दी ब्लँक्स विथ दी प्रॉपर वर्ड फ्रॉम दी ब्रॅकेट, खाली त्याने दिलेलं आहे बघा, ह्याच्यात मधलंच ब्रॅकेटमध्ये भरायचं आहे. द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक देअर ओन फूड इज कॉल्ड, बघा काय येईल, एक्सक्रिशन, कार्बन डायऑक्साईड, फोटोसिंथेसिस सहाय्यानं ते, म्हणजे प्रकाश संश्लेषणच्या सहाय्यानं ते काय करतात, स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, फोटोसिंथेसिस. नेक्स्ट बघा, टू इनहेल, इनहेल म्हणजे आत घेणे, अँड एक्सहेल, एक्स म्हणजे बाहेर सोडणे, इज कॉल्ड रेस्पिरेशन, म्हणजे इनहेल ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन काय करतो आपण आत घेतो आणि बाहेर काय सोडतो, इनहेल कार्बन डायऑक्साईड. तर असेल बघा, कार्बन डायऑक्साईड आहे इथं, कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट बघा, सी द एलिमिनेशन ऑफ वेस्ट सबस्टन्स फ्रॉम दी बॉडी इज कॉल्ड, म्हणजे अनावश्यक घटक शरीराच्या बाहेर टाकणाऱ्या सिस्टीमला काय म्हणलं जातं, एक्सक्रिशन, उत्सर्जन, एक्सक्रिशन. नंतर द ऍबिलिटी टू रिस्पॉन्ड टू अँड इव्हेंट इज कॉल्ड डॅश डॅश अँड डॅश डॅश, इथं आहे बघा, स्टिम्युली अँड रिस्पॉन्स इन इट, याचं उत्तर काय येईल, स्टिम्युली टू रिस्पॉन्स इन इट, कसं उत्तर आहे पाहिजे सुद्धा बुकमध्ये सुद्धा, रिस्पॉन्सिव्हनेस. नंतर बघा शेवटचं, ऑन कम्प्लिटिंग देअर लाईफ स्पॅन एव्हरी लिव्हिंग थिंग डॅश डॅश, राहिलेलं काय याच्यात एकच आहे, डायज म्हणजे मरण पावतं, म्हणजे त्यांची लाईफ स्पॅन जी प्रत्येकाची जी प्रोसेस आहे कम्प्लीट झाली की प्रत्येकाला मृत्यू हा ठरलेला असतो, डाय. अशा प्रकारे तुम्ही फिल इन द ब्लँक दिलेलंच आहे तेच कम्प्लीट करायचं. नेक्स्ट बघा, राईट दी यूज दीज ॲनिमल्स अँड प्लांट, खाली काय काय दिले, ॲनिमल अँड प्लांट दिले, त्याचे काय लिहायचे आहेत आपल्याला, युजेस वापरले ह्याचे, जनरली लिहू शकता काही वेगळं नाही. बघा ॲनिमल मध्ये पहिला हनी बी, हनी बीचा युज कसं होतो, हनी बी कलेक्टेड हनी तो काय करते, कलेक्ट हनी कलेक्ट करते. नेक्स्ट हनी कॅन बी युज्ड इन कॉन्फिडेंटली अँड मेडिसिन, मेडिसिन म्हणून तसाच कॉन्फिनेशनरी म्हणून त्याचा यूज केला जातो, दोन लिहिलं तरी सफिशियंट आहे त्याला. हनी बीज हेल्प्स इन पोलिनेशन ऑफ प्लांट्स, ह्याला म्हणजे प्लांटचं पोलिनेशन होण्यासाठी कोण मदत करतं, हनी बी
हेल्प करत असते लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा शार्क. शार्क लिवर ऑइल इज ऑब्टेन्ड फ्रॉम शार्क. शार्क मीट इज ऑल्सो यूज्ड एज फूड. नेक्स्ट थर्ड याक. याक आर यूज्ड फॉर फ्लपिंग द फील्ड. सेकंड ह्यातले दोन दोन लिहिले तरी सफिशियंट आहेत. मी मनाने लिहिले याक इज कंज्युम्ड इन सम रिमोट एरिया. तुमच्या मनाने कुठलंही लिहू शकता, त्याचा यूज कशासाठी करता तुम्ही. याक डंग इज यूज्ड फॉर एज फ्युअल. नेक्स्ट शिप. शिपचं माहिती आपल्याला, मेंढीचा यूज कशासाठी करतो. शिप प्रोव्हाइड्स एज विथ वूल. त्याच्यापासून वूल तयार केली जाते. ऍट सम प्लेसेस शिप मीट एज यूज्ड एज फीड. त्याचं मटन म्हणून, मटणाचा अन्न म्हणून वापर केला जातो. नेक्स्ट शिप मिल्क इज यूज्ड बाय दी शेपर्ड कम्युनिटी. आणि त्याच्या दुधाचा उपयोग शेपर्ड कम्युनिटी काय करतात, वापरत असतात. नेक्स्ट अर्थवॉर्म्स. अर्थवॉर्म्स रिंगल्स थ्रू दी सॉइल. नेक्स्ट अर्थवॉर्म सॉइल बिकम फर्टाईल. सुपीकता अंत जमिनीला गांडू अर्थवॉर्म्स. अर्थवॉर्म कन्सिडर्ड ॲज फ्रेंड ऑफ फार्मर. त्यामुळे त्याला शेतकऱ्याचा मित्र असंही म्हटलं जातं. डॉग्स. डॉग गार्ड्स दी हाऊसेस. मनानेही लिहू शकता अँड प्रॉपर्टी ऑफ हिज ऑनर. म्हणजे घराचा एक रक्षक म्हटला तरी चालेल कुणाला. डॉगला स्निप डॉग्स आहेत ट्रेन टू ट्रॅक नॅरो कॉट्स अँड एक्सप्लोजिव्ह. डॉग्स आर इन द टीम ऑफ पोलीस अँड आर्मी. आपल्याला ऐकूनही माहिती आहे पोलीस आणि आर्मीमध्ये याचा यूज केला जातोय. नेक्स्ट बायव्हेल्स. बायव्हेल्स शेल्स आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. दीज सेल्स आर मल्टिपल्स युजेस. कशाचा, बायव्हेल्सचा जो काही शेल्स आहे बाहेरचा शेल्स. डेकोरेटिव्ह आर्टिकल मेड फ्रॉम बायव्हेल शेल्स. बायव्हेल शेल्सचा डेकोरेटिव्ह आर्टिकल बनवण्यासाठीही यूज केला जातोय. नेक्स्ट इन मेडिसिनल प्रिपरेशन ऑफ सेल्स आर यूज. मेडिसिनल प्रिपरेशनसाठी ह्याचा यूज केला जातोय. नेक्स्ट हॉर्सेस. हॉर्स इज यूज्ड ॲज ट्रान्सपोर्ट सिस्टीमसाठी. पहिलं यूज करत होते, आता गाड्या वगैरे आहेत पण पहिले हॉर्स यूज्ड इन ट्रान्सपोर्ट. दे आर ड्रॉन कार्ट अँड कॅरी एज. नेक्स्ट रेसिंग ऑफ हॉर्स ऑल्सो स्पोर्ट. स्पोर्ट्समध्ये रेसिंगसाठी हॉर्सचा यूज केला जातो. नंतर माईस. माईस आर मोर हार्मफुल दॅन दी बिईंग यूजफुल. म्हणजे माईसचा जास्त करून हार्मफुल आहे पण बिईंग थोडाफार त्याचा यूज आहे. हाउएव्हर दे यूज फॉर बायोलॉजिकल लॅब्स ऑफ दी एक्सपेरिमेंटल ॲनिमल. ह्याच्यावरती एक्सपेरिमेंट करण्यासाठी बायोलॉजीची जी काही लॅब आहे त्याच्यात त्याचा माईसचा यूज केला जातो एक्सपेरिमेंटसाठी. नेक्स्ट आहे प्लांट. त्याच्यामध्ये जिंजर. फर्स्ट इज जिंजर. त्याचा यूज बघा, आपल्याला माहिती आहे कप आणि कोल्डसाठीही लिहू शकतात. त्याचा मेडिसिन म्हणून यूज होतोय. बघा इट इज ऑल्सो यूज्ड ॲज अ पॉप्युलर मेडिसिन. जिंजर एक्स्ट्रॅक्टेड इज अ रेमेडी फॉर ऑल काइंड्स ॲचेस अँड पेन्स. म्हणजे तुमचं काही अंगदुखी असेल, कुठं दुखणं असेल, त्याच्यासाठी जिंजरचा वापर केला जातो. जिंजर म्हणजे आलं. नेक्स्ट मँगो. दे कंटेन व्हेरी हाय लेवल्स ऑफ व्हिटॅमिन ए अँड फ्रुक्टो शुगर. कशामध्ये, मँगोजमध्ये असतं. आणि दे आर यूज्ड ॲज रिलिजियस इव्हेंट्स. ह्याचा यूज कशासाठी केला जातो, मोठमोठे इव्हेंट्स असतात रिविजियन, त्यासाठी यूज केला जातो. युकॅल्टोप्टस. दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम लिव्ज ऑफ द ट्री. हॅव अ मेडिसिनल व्हॅल्यू. सरस तुम्ही प्लांटमध्ये असेल ना तर मेडिसिनल म्हणून त्याचा यूज केला जातो हे लिहू शकता. पण ते प्लांट कुठलं हेही तुम्ही जाणून घ्या, कारण जरा बऱ्याचशा प्लांटचा मेडिसिनल यूज केला जातो हे लक्षात ठेवा. द युकॅलिप्टस ऑइल इज रेमेडी फॉर कोल्ड अँड फेवर. ह्याच्या ऑइलचा उपयोग कोल्ड आणि फिवर, ताप आणि सर्दीसाठी वापरलं जातं. नेक्स्ट बघा बाबूळ. त्यालाच ॲकेसिया असं म्हटलं जातं. बघा फर्स्ट त्याचा यूज. द डेलिकेटिंग ऑफ दिस ट्री आर यूज्ड फॉर क्लिनिंग टीथ. त्याचे जे काही फांद्या असतील किंवा दांडे असतील त्या दांड्याचा उपयोग जे दात आहे ते क्लीन करण्यासाठी यूज केला जातोय बाबूळच्या. नेक्स्ट बघा द वूड ऑफ बाबूल इज व्हेरी टफ अँड हेन्स यूज्ड ॲज शिप बिल्डिंग. ह्याच्यापासून
कशासाठी यूज होतो ह्याचा बबुलचा शिप बिल्डिंग साठी आणि का तर ते व्हेरी टफ असतं लक्षात घ्या. नेक्स्ट बघा टीक. टीक वूड इज यूज्ड फॉर मेकिंग फर्निचर म्हणजे ह्याच्यापासून बरीचशी फर्निचर असतील. फर्निचर मध्ये काय चेअर असेल, टेबल असेल, आपलं कपाट असेल वूडनचं, ते ह्याच्यापासून टीक पासून बनवलं जातं मोठ्या प्रमाणात. टीक इज देअर फॉर ग्रेट डिमांड ऑफ हाऊस बिल्डिंग ह्याच्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे घर बांधणीसाठी, हाऊस बिल्डिंग साठी. नेक्स्ट स्पिनॅच. स्पिनॅच इज अ पालक. इट इज कंटेन मेनी व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स अँड रिच इन आयर्न. स्पिनॅच मध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व, खनिजे आणि लोह हे सर्वात जास्त असतं. त्यामुळे स्पिनॅच रेग्युलरली कीप अस टू गुड हेल्थ. त्यामुळे स्पिनॅच रेग्युलरली तुम्ही जरी खाल्लं तर ते आपल्या हेल्थसाठी खूप हेल्दी आहे, चांगलं आहे. नेक्स्ट अलोवेरा. कोरफड. अलोवेरा ज्यूस इज व्हेरी इफेक्टिव्ह फॉर स्किन इन्फेक्शन. तुम्हाला स्किनचं कुठलंही इन्फेक्शन झालेलं असेल तर ह्याच्यापासून ते क्युअर होतं अलोवेराचा ज्यूस घेतल्यावर. अलोवेरा इज ऑल्सो युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज म्हणजे डायबिटीजचा पेशंट वगैरे असेल, ज्याला डायबिटीज झालेली आहे शुगर, त्याला अलोवेराची ट्रीटमेंट दिली जाते. नेक्स्ट अलोवेरा गेट यूज्ड कॉस्मेटिक प्रोडक्ट. आणि अलोवेरा हे एक कॉस्मेटिक प्रोडक्ट आहे, जेलमध्ये मिळलं जातं मार्केटमध्ये, मेडिकलमध्ये वगैरे असतं बघा. नेक्स्ट एट बघा टर्मरिक. हळद. टर्मरिक यूज इन डेली कुकिंग. तुम्ही स्वयंपाकघरात ह्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. आपल्या आईला विचारत जावं, टर्मरिक ही डेली कुकिंगसाठी यूज केली जाते. इट हॅज मेनी मेडिसिनल प्रॉपर्टी हे जे बरेचसे औषधी गुणधर्म आहेत. नेक्स्ट बघा इट इज इफेक्टिव्हली ऑफ कोल्ड अँड कफ हे सर्दी आणि खोकल्यासाठी इफेक्टिव्ह आहे. शेवटचं बघा हॉलीबॅसिल. हॉलीबॅसिल इज अ मेडिसिनल हर्ब. हे काय मेडिसिनल हर्ब आहे. ज्यूस ऑफ लीफ. हॉलीबॅसिलच्या ज्यूस ऑफ द लीफ इज क्युअर मेनी डिसीज ह्याच्यापासून बरेचसे आजार बरे होतात, क्युअर होतात. बेसिल प्लांट कीप द इन्सेक्ट अवे. बेसिल प्लांट काय करतं, इन्सेक्टला लांब फेकलं जातं, कीप्स अवे. करंजा. करंजा इज ऑल्सो न्यूड एज फ्युल वूड. इंधनासाठी करंजाचा यूज केला जातो. करंजा इज ऑल्सो यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ बायोडिझेल ह्याच्यापासून बायोडिझेल बनवलं जातं, मॅन्युफॅक्चर ऑफ करंजा. मोह. द ऑइल मोह ट्री इज इफेक्टिव्ह इन हेडेक म्हणजे ह्याच्यापासून जे काही ऑइल बनवलं जातं ते डोकेदुखीसाठी उपयुक्त आहे, म्हणजे त्याच्यावर ते परिणाम करतं, म्हणजे डोकेदुखी थांबली जाते. नेक्स्ट अमंग ट्रिबल फोल्क वाईन मेड फ्रॉम मोह. मोहपासून ट्रिबल फोल्क आणि वाईन बनवले जाते. नेक्स्ट मलबेरी. स्पेशल इम्पॉर्टंट फ्रॉम दी ऑक्युपेशन ऑफ सेरिकल्चर. नेक्स्ट वाईन फ्रॉम मलबेरी फ्रूट इज एक्स्ट्रॅक्टेड ह्याच्या मलबेरीपासून वाईन सुद्धा बनवली जाते. नेक्स्ट ग्रेप वाईन. द पॉप्युलर ग्रेप्स आर दी फ्रूट्स ऑफ ग्रेप वाईन. मेडिसिन्स आर ऑल्सो मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम ग्रेप्स ह्याच्यापासून मेडिसिनल यूज सुद्धा आहे, कशाचा, ग्रेप वाईनचा. नेक्स्ट बघा पाचवा क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन. व्हॉट आर दी पिक्युलरिटीज ऑफ दी मुवमेंट ऑफ दिस थिंग ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणजे लिव्हिंग थिंग्सच्या काही ज्या मुवमेंट आहेत, हालचाली. मुवमेंट म्हणजे काय, हालचाली. त्या हालचाली कशा आहेत हे नोंदवायचं आहे. पहिल्यांदा बघा स्नेक. साप. स्नेक डू नॉट हॅव लेग्स ह्याला लेग पाय नसतात. दे क्रीप ऑन द ग्राउंड ते ग्राउंडवरती सरपट चालत असतं. बाय कॉन्स्ट्रक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ देअर बॉडी मसल्स दे मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. कॉन्स्ट्रक्शन अँड रिलॅक्शन म्हणजे आकडणं आणि परत त्या हाय त्या पोझिशन मध्ये येतं, म्हणजे कॉन्स्ट्रक्शन असं असतं बघा ते म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन त्यांच्यात होतं, त्याच्या सहाय्यानं ते हालचाल करत असतात. नेक्स्ट टॉर्टॉइज. कसं, दे कॅनॉट मूव्ह फास्ट ऍज देअर शेल ऑफ व्हेरी बल्की अँड हेवी विच मेक्स देअर मुवमेंट क्लझिम अँड स्लो. टॉर्टॉइज कसं असतं, अतिशय स्लो चालतं, कारण त्याची जी बॉडी आहे वरचं शेल आहे ते व्हेरी
बल्की आहे आणि हेवी म्हणजे जड असतं, त्याच्यामुळे ते काय करतं क्लमजी आणि स्लो अतिशय हळू चालत असतं. कांगारूज, कांगारूज जम्प फ्रॉम वन प्लेस टू अनादर, इट कॅन मूव फास्टर ड्यू टू दिस जम्पिंग हॅबिट. ते कसं असतं फास्टर आहे, एखादं मुव्हमेंट लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट ईगल, ईगल मध्ये बघा द विंग्स ऑफ ईगल आर स्ट्रॉंग अँड पॉवरफुल. त्याचे जे विंग्स असतात कशाचे, इंगल विंग्स म्हणजे पंख, ते कसे असतात अतिशय स्ट्रॉंग असतात आणि तेवढेच मजबूत पॉवरफुल असतात. द टॅपरिंग बॉडी इज हायली अडॅप्टेड टू फ्लाइट. नेक्स्ट बघा चॅमेलियॉन, याला रंग बदलू गिरगिटी म्हणलं जातं. चॅमेलियॉन सरडा, रंग बदलणारा सरडा. देअर बॉडी इज बल्की, दे क्रीप, दे अराउंड फोर लेग्स. त्याला किती असतात, फोर लेग्स असतात. द मुवमेंट ऑफ सपोर्टेड बाय देअर टेल अँड क्लॉज. क्लॉज म्हणजे त्याचा पंजा आणि जो काही शेपूट आहे त्याच्या सपोर्ट न ते काय करतं मुवमेंट करत असतं, कारण प्रत्येकाचं मुवमेंट विचारलेलं आपल्याला. फ्रॉग्स, बेडूक, व्हेन ऑन लँड दे जम्प विथ द हेल्प ऑफ टू हँड्स लेंथ अँड द फ्रंट ऑफ टू फोर लेंथ विथ दी बॅलन्सिंग ड्युरिंग दी मुवमेंट. म्हणजे जे जे पुढचे जे फ्रंटचे टू काय फोर लाईन्स आहे त्याच्या मदतीने ते मुवमेंट करतं आणि हँड टू पाठीमागच्या सह्यानं काय करतं उड्या मारण्याचा प्रयत्न करतं. कोण? ऍज अ फ्रॉग. नेक्स्ट डॉल्फिन, डॉल्फिन्स इट लुक लाईक ॲज इट इज अ ट्राईंग टू जम्प आउट. वन्स कॅन इझिली नोटिस अ जम्पिंग डॉल्फिन व्हेन द सीन अ क्लेम. हे आपण कुठे बघतो, समुद्रात वगैरे जम्प करताना आपल्याला दिसून येतात. नंतर रॅटल स्नेक, द रॅटल स्नेक्स मुवमेंट आर पॉप्युलरली नोन ॲज स्लाइड वाइंडिंग. साठी रॅटल स्नेक मुवमेंट करतं. नेक्स्ट बघा अँट आहे, अँट बघा इट कॅन वॉक फास्ट अँड दीज अ सिक्स लेग. ते काय करतं फास्ट चालत असं, म्हणजे त्याची ती मुवमेंट झाली त्याला सहा पाय असतात अँटला मुंगीला. नेक्स्ट ग्रासहॉपर, नाकतोडा, ग्रासहॉपर कॅन इवन जम्प अ डिस्टन्स ऑफ वन मीटर ड्यू टू इट्स मॉडिफाईड अँड स्ट्रॉंग लेंग्थ ऑफ दी ग्रासहॉपर इज मुवमेंट. अर्थवॉर्म गांडूळ, गांडूळ इज अ मुवमेंट सीन इन अ अर्थवॉर्म हेल्प दी स्टील क्युटिकल अँड मसल्स अर्थवॉर्म ऑफ प्रिंगल्स थ्रू दी सॉइल. हे कसं मातीत असतं त्याच्या सहाय्यानं, त्याची जो काही बॉडीचा पार्ट आहे त्याच्या सहाय्यानं ते काय करतं मुवमेंट करत असतं. नेक्स्ट गुलमोहर, टुवर्ड द स्टिम्युली ऑफ सनलाइट द लिपलेट शो इन अ रिस्पॉन्सिव्हनेस. नेक्स्ट स्वीट पटॅटो क्रीपर, स्वीट पटॅटो म्हणजे रताळाचा वेल, त्याची काय मुवमेंट असते. स्वीट पटॅटो क्रीपर इज सीन अ स्प्रेडिंग ऑफ दी ग्राउंड. हे कुठं स्प्रेड झालेलं असतं, त्याचा क्रीपर ग्राउंड वरती, वेल जो आहे तो ग्राउंड वरती पसरलेला, स्प्रेड म्हणजे पसरलेला दिसून येतो. ॲज सून ॲज देअर इज एनी सपोर्ट इट ट्राईज बेंड टुवर्ड इट. नेक्स्ट बघा सेवन्थ, राईट इन डिटेल अबाउट How the plant and animal found in your surrounding prove useful and harmful. हे जो उत्तर तुम्हाला आहे मी अगोदर शिकवताना सांगितलेलं आहे, पेज नंबर 50 वर ते आहे, तेच लिहिलेलं आहे बघा. इथं बघा यूजफुल लिव्हिंग थिंग, त्याच्यात पहिल्यांदा प्लांटचं दिलेलं आहे, नंतर ॲनिमलचं यूजफुल दिलेलं आहे, नंतर हार्मफुलमध्ये इथं खाली प्लांटचं आहे बघा इथं, आणि इथून तुम्ही ॲनिमलचं लिहू शकता. हे ॲनिमलचा इथं दिलेला, ॲनिमल प्लांटमध्ये हे ॲनिमल्समध्ये येतात आणि हे खालचा जो पार्ट आहे तो प्लांटमध्ये येतो, तेच लिहिलेलं आहे उत्तर. हे हार्मफुलमध्ये झालं आणि हे युजफुलमध्ये. बघा युजफुल प्लांट बघा पत्यात, प्लांट आर युज्ड इन हाऊसहोल्ड ॲज वेल ॲज इंडस्ट्रीयल प्रपोजेस. फॉर एक्झाम्पल फेनिग्रीक, मेथी, पोटॅटो, ओकरा, भेंडी, ॲपल, बनाना आर युज्ड फूड. व्हाईल वसाका, अडोसा,
म्हणजे वसाकालाच आडुसा म्हटलं जातं. हिरडा, बेहेंडा, अपरजिनस, आर्युद्रीन, मेडिसिन. हे जो उत्तर तुम्ही मनाही लिहू शकता, तुम्हाला कुठलेही प्लांट माहीत असतील त्या प्लांटचा कशासाठी आपण यूज करू शकतो, म्हणजे कप कोल्डसाठी अलोवेराचा यूज करतो, आडुसाचा कपसाठी यूज करतो, हे सुद्धा लिहिलं तरी चालेल. एखादी दोन पॉईंट ते लिहिलं तरी चालतील. हे गाळून हे आपल्या बुकमध्ये आहे, तुम्हाला इथं आपल्या भाषेत लिहिलं तरी विचारले असं काय नाही, ते चुकेल. आता ॲनिमल्स, ॲनिमल आपल्याला माहिती आहे, डॉग, कॅट, काउज, बफेलो आर केप्ट फॉर डोमेस्टिक युजेस, म्हणजे घरगुती कामासाठी त्याचा यूज केला जातो. फिश, शीप, फाउल आर यूज फॉर फूड, म्हणजे ह्याचा वापर आपण त्यासाठी करतो, अन्न म्हणून वापर करतो. व्हाइल ॲनिमल्स लाईक हॉर्स, ऑक्सेन, कॅमल प्रूव युजफुल इन द ऑक्युपेशन, द अर्थवॉर्म इज युजफुल फॉर ॲग्रिकल्चर. अर्थ म्हणजे काय, गांडूळ गांडूळचा यूज आपण शेतीसाठी जे काही फार्मर्स आहेत ते यूज करत असतात. हे काय झाले, युजफुल मध्ये प्लांट अँड ॲनिमल झाले. बघा आपल्याला प्लांट अँड ॲनिमलचं युजफुल झालं तर हार्मफुल, बघा तेच आहे पुस्तकात सांगितलेलं मी. बघा हार्मफुल मध्ये प्लांट, पोड्स ऑफ दी नेटल्स, क्लोसिकिया लीव्स ऑफ दी आयचिंग, ह्या जे काय झाडाची पानं आहेत ते काय करतात, खाजवली जातात आपल्याला. प्लांट्स लाईक ओलेंडर, लॅन्थना आर स्ट्रॉंग ऑर्डर. ओलेंडर लॅन्थनाचा जो काही वास आहे तो अतिशय घाणेरडा आहे, स्ट्रॉंग आहे. द धतुरा प्लांट इज पॉयझनस, धतुराचं प्लांट आपण पाहिलेलं आहे पुस्तकात, चित्र दिलेलं आहे धतुराचं. ते धतुरा प्लांट कसं आहे, अतिशय विषारी आहे. अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ फंगी अँड अल्गी ऑफ दी वॉटर पोल्युटंट, म्हणजे अनकंट्रोल्ड जर ग्रोथ झाली कशाची, बुरशी आणि शेवाळाची, तर काय होतं, जे वॉटर आहे ते खराब होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, मेक ॲक्युजेस दे स्प्रेड ऑफ डिसीज, त्याच्यामुळं बरेचसे आजार उद्भवले जातात फंगी आणि अल्गी ऑफ दी वॉटर पोल्युट करतात त्यामुळे. नेक्स्ट ॲनिमल, हार्मफुल ॲनिमल, मॉस्किटो अँड फ्लाय स्प्रेड डिसीजेस. आपल्याला माहिती आहे डास आणि ज्या काही घरमाशा आहेत ते आजार पसरवत असतात. कॉकरोच, माईस, रॅट डिस्ट्रॉय अवर फूड, अन्नाची नासाडी करतात कॉकरोच, माईस अँड रॅट. लाईस टिक ऑल्सो स्प्रेड डिसीजेस. द बाईट्स ऑफ सम पॉयझनस लिझार्ड, स्पायडर, स्नेक अँड स्कॉर्पियन कॅन इव्हन कॅक्युजेस डेथ, ह्याच्या बाईट चावल्यामुळं लिझार्ड, स्पायडर, स्नेक अँड स्कॉर्पियन ह्याच्यामुळं मृत्यूही उद्भवू शकतो. इफ वाईल्ड एलिफंट इंटर ह्युमन सेटलमेंट, जर जंगलात राहणारे जंगली जे काही एलिफंट आहेत तर तो काय करतो, ह्युमन जे काही माणसाचं सेटलमेंट आहे तो बिघडवण्याचं काम हे वाईल्ड एलिफंट करतं. दे कॅक्युजेस लॉट ऑफ डिस्ट्रक्शन, ह्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याच्यावर तुम्ही मॅचची व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये चेक करू शकता. धन्यवाद.